दत्त मंदिर ते परळी नाका रोड मृत्यूचा सापळा बनला आहे। लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा मनसेचे शेतकरी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी दिला आहे। गंगाखेड शहरातून नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची विभागणी झाली असून दत्त मंदिर ते बस स्थानकासमोरील जाणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता हा नांदेड विभागाकडे आहे, तर उर्वरित रस्ता परळी नाका पुढील परळी पर्यंतचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाशी जोडल्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दत्त मंदिर ते बस स्थानक भगवती कॉर्नर पर्यंत महाकाय खड्ड्यात अनेक वाहनधारक पडून गंभीर जखमी झाले आहेत, तर पोलीस स्टेशन ते शिवाजी नगर पर्यंत रस्त्याची भयानक अवस्था झाली असून दुचाकी तर सोडा चारचाकी वाहने चालवणे अवघड झाले आहे। बस स्थानकासमोर संत गतीने चालणारे उड्डाण पुलाचे काम तर प्रगती प्लायवुड दुकानासमोरील खड्ड्यात अनेक वाहनधारक पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत। दत्त मंदिर ते परळी नाका रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे। याबाबत अनेक वेळा रस्ता दुरुस्ती करा अशी मनसेने मागणी केली। मनसेचे बालाजी मुंडे यांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। अन्यथा नांदेड व लातूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मनसे स्टाईलने खळखट्ट्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे। MB भिसे, AIN न्यूज, गंगाखेड।